कोणतं बुरशीनाशक हे आपल्याला फायदेशीर ठरेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये बायोस्टिन प्लस M45 हे भारी राहील की फक्त या ठिकाणी त्यापुढे असलेलं या ठिकाणी साप हे बुरशीनाशक आपल्याला फायदेशीर राहील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बायोस्टिनमध्ये कार्बेडायझिन 50% WP फॉर्ममध्ये असतं आणि त्याच्यामध्ये M45 आपण जर कॉम्बिनेशनमध्ये वापरत असाल तर त्याच्यामध्ये मँकोझेब 75% WP फॉर्ममध्ये असतं. तर हे वापरता असताना आपल्याला जर ते दुसरं कॉम्बिनेशन आपण वापरत असू सेपरेट, तर त्याच्यामध्ये साफमध्ये कार्बनडायझिंग प्लस मँकोझेब हे दोन्ही घटक असतात, परंतु कार्बनडायझिंग हे 12% असतं आणि मँकोझेब हे 63% त्या ठिकाणी असतं. तर याच्यामध्ये आपल्याला या दोन्हीपैकी म्हणजे बायोस्टिन प्लस M45 हे फायदेशीर राहील का त्याच्यामध्ये फक्त साप वापरलं तर आपण फायदेशीर राहील हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बायोस्टिन प्लस M45 हे अतिशय चांगल्या प्रमाणात फायदेशीर राहणार आहे. याच्यामध्ये जे पर्सेंटेजचं प्रमाण आहे ते देखील जास्त आहे. हे जर वापरलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता ही वाढून अतिशय चांगला फायदा होत असतो. याचा जे उपयोग आहे तो आपल्याला वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा मिळत असतो. त्याच्यामध्ये फळवर्गीय त्या ठिकाणी स्पॉट असतील, लिप स्पॉट असेल, अर्ली ब्लाइट असेल, लिप फ्लाइट असेल, त्या ठिकाणी कॉलर रॉट असेल, अशा विविध बुरशीजन्य रोगासाठी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन हे अतिशय फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन आपल्याला थोडं त्या ठिकाणी महाग जरी वाटत असलं तरी त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहेत. तर एकरी जे प्रमाण आहे आपल्याला 200 लिटरचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपल्याला बायोस्टिन 200 ग्रॅम व M45 हे आपल्याला त्या ठिकाणी 500 ग्रॅम हे वापरायचं आहे. आणि जर आपण हे कॉम्बिनेशन वापरत नसू व फक्त साप घेणार असाल तर आपल्याला 250 ग्रॅम साप हे 200 लिटर पाणी वापरायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील प्रेस करा. धन्यवाद.